मला ना नेहमी खूप मस्त अशी लोक माझ्या आयुष्यात एक फॅमिली म्हणून लाभतात, की जे ना माझ्यामध्ये एक विश्वास टाकतात. कसं आहे माहिती आहे ना, कोणाला गरज लागली तर हे घ्या. मला असं वाटतं की मला आता यापुढे चित्रपट मिळू ना मिळो, त्या क्षणी ते जे बोलले ना की हिला फक्त गाण्यात नका यु नो यूज करू, तिला एक फुलफ्लेश चित्रपट, एवढी ती गुणी अभिनेत्री आहे, तर मला असं वाटतं की मला तिथेच 5 चित्रपट मिळाले आणि त्याची भावली मला मिळाली. आणि मग त्यांना असं वाटेल की मी कुठला तरी पूर्वीचे जे चित्रपट होते ना, सासू सुना आणि असं तसं, तसा ते चित्रपट बघतील मग ते बिग बॉसमध्ये, विच आय डोंट वॉन्ट, बिकॉज मी एंटरटेनमेंट कर सकती हूँ बट एक हद तक. हाय, हॅलो, नमस्कार, मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चस्कावर. बरं, ज्या अभिनेत्रीची इतके दिवस आपण आदुरतेने वाट बघत होतो, कुठे गेली आहे ती, कुठे गेली आहे, फायनली भेटली आहे ती, आता माझ्या समोर आहे ती, म्हणजे आपल्या सगळ्यांचीच लाडकी मानसी नाईक. मानसी, कशी आहेस? हाय दीपिका. दीपिका पादुकोण. भावकर. खूप छान. तू कशी आहे? मी खूप छान आहे, सुंदर दिसतेस. बरं, हे हेअरस्टाईल तुझा आयडिया आहे ती की हेअर ड्रेसरची? हा पहिला प्रश्न. नाही, माझ्या हेअरस्टाईलिस्टची आहे ती, माझी करता धरता आहे आणि ती म्हणजे अशी आहे, चूप मी करणार असं, कारण तिने मला ही हेअरस्टाईल केली आहे. बिकॉज आय टेल यू व्हॉट, मला ना नेहमी खूप मस्त अशी लोक माझ्या आयुष्यात एक फॅमिली म्हणून लाभतात, की जे ना माझ्यामध्ये एक विश्वास टाकतात आणि त्यांना ते मग ते त्यांचं असं असतं की मी मानसीला छानच दाखवणार, तिचं असं ते तिने विडा उचलला आहे माझ्याबरोबर, त्यामुळे इट्स ऑल थँक्स टू भारती फॉर मेकिंग मी लुक लाईक दिस. भन्नाट आयडिया ही, मला पण आवडली, ट्राय करेन. येस. बरं, काय सांगशील एकदम? कसं आहे माहिती आहे ना, कोणाला गरज लागली तर हे घ्या. नेव्हर नो, वुमन पॉवर, यु नो, हेल्पिंग इच अदर. बरं, एकदम गडगवर जाऊया. कशी झाली सॉंगमध्ये एंट्री? काय सांगशील सॉंगबद्दल? खूप जण कौतुक करतायत तुझं, प्रोड्युसर असो, डिरेक्टर असो, गायक असो, सगळेच कौतुक करतात, काय सांगशील? खूप छान वाटतं आहे, कारण ऑब्व्हियसली कौतुक कोणाला नाही आवडणार. खूप छान वाटतं आहे कारण या गाण्यांनी मला चूज केलं आणि आज ते गाणं रिलीज झालेलं आहे, तर आता ते प्रेक्षकांचं आहे, त्याच्यामुळे आता तुम्ही त्याची मजा लुटा. बरं, माधव सर आता स्टेजवरती आले तेव्हा त्यांनी तुझं जे कौतुक केलं, तुझ्याबद्दल जे म्हणाले, लिटरली मानसीला खूप आवडलं होतं आणि ते खरं आहे. खरं देखील तेवढंच आहे की मानसीचा एक फुल फ्लेज सिनेमा आम्हाला बघायचा आहे. काय सांगशील मानसी त्या? डेफिनेटली, कारण सर खूप सिनियर आहेत आणि कोणीतरी माझ्यामध्ये लांब राहून, कारण मी सरांबरोबर खरं तर काम केलेलं नाही आहे, पण हे खूप क्वचित आणि कमी बघायला मिळतं की एक कलाकार दुसऱ्या कलाकाराला ऑन स्टेज तशा प्रकारे सपोर्ट करतो. आणि मला असं वाटतं की मला आता यापुढे चित्रपट मिळू ना मिळो, त्या क्षणी ते जे बोलले ना की हिला फक्त गाण्यात नका यु नो यूज करू, तिला एक फुलफ्लेश चित्रपट, एवढी ती गुणी अभिनेत्री आहे, तर मला असं वाटतं की मला तिथेच 5 चित्रपट मिळाले आणि त्याची भावली मला मिळाली, कारण हे खूप कमी आपल्याला बघायला मिळतं आणि आहे. आज नाही तर उद्या मला माझं चित्रपट मिळेल आणि एक नाही तर अनेक चित्रपट करीन मी. माझा शेवटचा श्वास एक कलाकार म्हणून मला घ्यायचा आहे, त्याच्यामुळे पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. येस, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. काय सांगशील सॉंगच्या दरम्यानची मजा मस्ती दंगा काय केला आहेस? लुक सुंदर आहेत तुझे या गाण्यातले. खूप सुंदर, कारण एकतर ॲडव्हेंचर पार्कमध्ये आम्ही शूट केलं आहे, त्याच्यामुळे पॅकअप झाल्यानंतर सगळे गेम्स आम्ही खेळलो आणि मग मजा आली. म्हणजे पॅकअप झाल्यानंतर कुठे मानसी नाईक तर ती त्या गाडीमध्ये होती, म्हणजे असं आम्हाला आमच्या प्रोड्युसर साहेबांनी ठेवलेलं आहे. म्हणजे इतके गोड आमचे प्रोड्युसर आहेत, आमचे डिरेक्टर आहेत, की जिकडे कलाकारांची काळजी एवढी घेतली जाते आणि फक्त काम न करता, की काम करताना ती मजाही आली पाहिजे आणि रेस्ट आय थिंक सगळी मेहनत आहे. आम्ही थंडीत शूट केलं जसं सर म्हणाले, पण कुणालाही असं वाटलं नाही, कारण सगळ्यांचं कॉन्सन्ट्रेशन, सगळं फोकस कामात होतं, त्याच्यामुळे आम्हाला कुठेही थंडी भासलीच नाही. आणि गाणं ऑलरेडी इतकं सुंदर आहे, त्याच्यामुळे साजेसा न्याय हा व्हिडिओनी दिला, बाकी हिस्ट्री. खूप चांगल्या चांगल्या प्रोजेक्ट्समधून आम्हाला तुला बघायची इच्छा आहे आणि दिग्दर्शकाने तेवढं तिला ॲप्रोच करावं, कारण प्रेक्षकांची इच्छा आहे, तिच्या फॅन्सची इच्छा आहे. बरं, अजून काय सांगशील? कारण बिग बॉसमध्ये तुझं नाव येत होतं, तू नाही म्हणाली आहेस, ते वेगळंच आहे, पण तुला जायला आवडेल का? तू बघतेस का?
मला बिग बॉस जेन्युअनली खूप आवडतं, मग ते कुठल्याही भाषेतलं असो, कारण माझी आई आणि मी किंवा माझ्या घरातले बरेचसे जणं बघतात. इट्स अन एंटरटेनमेंट रियालिटी शो, और जो भी अंदर जाएगा वो एंटरटेनमेंट करेगा तोही अंदर जाए. बट माझं कसं आहे ना, माझे थोडे लिमिटेशन्स येतात. मी प्रेक्षकांना म्हणजे मला जास्त रडणंच माहिती आहे, मला भांडण नाही येत करता. आय एम सो सॉरी मी दिसते अशी, बट मग ते बोर होतील आणि मग त्यांना असं वाटेल की मी कुठला तरी पूर्वीचे जे चित्रपट होते ना, सासू सुना आणि असं तसं, तसा ते चित्रपट बघतील मग ते बिग बॉसमध्ये, विच आय डोंट वॉन्ट, बिकॉज मी एंटरटेनमेंट कर सकती हूँ बट एक हद तक. बट इट्स अ व्हेरी नाईस, यु नो, इट्स अ पॅकेज रियालिटी शो आणि प्रेक्षकांना खूप आवडतं. अँड आय लव बोथ द बिग बॉसेस, एक फॉर ऑब्व्हियसली सलमान खान, बट फॉलो करतेस, बघतेस का तू फॉलो करतेस सलमान खानला? तेच मी म्हटलं. नाही, मी बघते, ऑफकोर्स बघते आहे. सगळे खूप छान खेळत आहेत. सगळे एपिसोड्स काही मला बघायला मिळत नाहीत, पण सगळे खूप छान खेळत आहेत आणि योग्य निर्णय घेऊन योग्य त्या खेळाडूनीच जिंकावं. थँक्यू सो मच. नेक्स्ट प्रोजेक्ट्समधून आम्हाला भेटत राहा. थँक्यू सो मच. येस, थँक्यू सो मच.